उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। वणी येथील कळवण सापुतारा त्रिफुलीवर वीर बिरसा मुंडा चौकातील दीपमाळेस जागतिक आदिवासी दिनानिमित्त आकर्षक तोरणमाळा फुलांनी सजवण्यात आलं होतं। ईर्षाळगड येथील भीषण दुर्घटना, मणिपूर हिंसाचारमध्ये मृत्युमुखी पावलेले बांधव, तसेच वणी येथील तरुण अपघातात मृत्युमुखी पडल्या कारणाने यावर्षी कुठलीही सांस्कृतिक रॅली न काढता यंदाचा जागतिक आदिवासी दिन साध्या रीतीने साजरा करण्याचा सर्व आदिवासी संघटना आणि बांधव यांनी निर्णय घेतला होता। त्यानुसार बिरसा मुंडा चौकात भगवत बाबा, निवृत्ती गायकवाड, भागवत मोंडे यांच्या हस्ते निसर्ग देवतेचे ध्यानपूजन करण्यात आले। यानंतर वीर बिरसा मुंडांच्या प्रतिमेचे पूजन आदिवासी बचाव अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक अशोक बागुल, सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, रविकुमार सोनजे, उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवळ, राजेंद्र गोतरणे, सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ऋषी परशुराम भुये, जमीर शेख, किरण तिवारी, बाळासाहेब घडवचे, गणेश देशमुख, मुन्ना मनियार आदींसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामुदायिक पूजन करण्यात आले। यानंतर आदिवासी ध्वजाचे ध्वजारोहण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल गावित यांनी केल्यानंतर मणिपूर हत्याकांड, ईर्षाळवाडी दुर्घटना आणि अपघाती मृत्यू झालेल्या तरुणांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। यावेळी उपसरपंच विलास कड, प्राध्यापक अशोक बागुल, रविकुमार सोनवणे, डॉक्टर लक्ष्मण साबळे, बबिता सूर्यवंशी, आनंदा चौधरी, नरेंद्र वड, प्रशांत कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके आदींनी आपलं मनोगत व्यक्त करत आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संदीप जगताप यांनी मानले। लायब्ररी संदर्भात त्या ठिकाणी सांगितलं, मी एक दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष जिरवळ साहेब यांच्याशी चर्चा केली। ते म्हणत चालेल, एक नाविन्यपूर्ण मधून त्या ठिकाणी प्रस्ताव तयार करा आणि एक सुसज्ज अशी वणी, नुसती वणी नाही, वणी हा आपला ग्रामीण भाग आहे, परिसर मोठा आहे आणि वणीची बाजारपेठ आहे, त्यामुळे या ठिकाणी अनेक बाहेरून येणारे जे काही विद्यार्थी असतील त्यांना अभ्यासासाठी या ठिकाणी सोयीस्कर होईल। त्यामुळं त्या ठिकाणी लायब्ररीचं चर्चा मी जिरवळ साहेबांशी केली, मधुव्यवस्थित ग्रामपंचायत असेल त्याचा पाठपुरावा करून निश्चित त्या कामाला आम्ही स्फूर्त देणारे वड सर, कारण ते आपल्या गरीब या आदिवासी भागातले जे गरीब विद्यार्थी त्यांना त्याचा कसा लाभ मिळेल, त्यांचं शिक्षण त्या माध्यमातून ते कसे पुढे जातील यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। आजचे क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि इतर आदिवासी नेते यांना, सर्वांना, महापुरुषांना, नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशन, तसेच नाशिक ग्रामीण पोलीस दल व वणी पोलीस स्टेशनतर्फे मी अभिवादन करतो। आणि आज हे आपल्या गावातील तरुण कार्यकर्ता आपला काळाबाई हे जे उपक्रम आज राबवला वणीकरांनी आणि आदिवासी बांधवांनी, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, कारण काळाबाईंनी ह्या जे 9 ऑगस्टचा कार्यक्रम असायचा हा नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नेऊन ठेवलेला होता काळाबाईंनी वणीचा। तर त्या ठिकाणी काळाबाईला आठवण म्हणून हा जे वणी गावातील आदिवासी बांधवांनी जो निर्णय घेतला मिरवणूक शांततेत म्हणजे प्रतिमापूजन करून कार्यक्रमाला आज जे ठेवलंय त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो। आणि आदिवासी बांधवांना भगवान बिरसा मुंडा जयंती व आज जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो। आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी आणि भविष्यकाळच्या नेत्यांनी सर्वांनी समाजाकडे अविवाहपणे पाहिलं पाहिजे, कारण समाज नागरिकांचा आला म्हणजे जे बांधव शहराच्या कोपऱ्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, खऱ्या अर्थाने त्यांना आपल्यापर्यंत आणा आणि त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने सामाजिक तरी समान नागरिकांचे खरे धन्य होऊ। हा समाज म्हणजे अविरतपणे सर्वांवर प्रेम करतो। आज आपल्या देशाचं संरक्षण खऱ्या अर्थाने लष्कर करतात, पोलीस करतात, सर्व करतात, पण दुसरी बाजूला बघितली तर आपल्या देशाचं संरक्षण खऱ्या अर्थाने आदिवासी समाज पण करतो, कारण अनेक आज आदिवासी समाज तरी खोऱ्यामध्ये राहतात, अनेक जंगलामध्ये राहतात, अनेक गावे त्यांना आज माहीत नाही, म्हणजे लोक येतात, लोक नजर ठेवत आहेत, म्हणजे ज्याप्रमाणे सैनिक संरक्षण करतात त्याप्रमाणे समाज मी आपल्या सर्वांचं संरक्षण करतो। अविरतपणे आपण सर्व या भारत देशासाठी लढत राहावं, आपला देश समान कसा राहील यासाठी प्रयत्न करू आणि खऱ्या अर्थाने हाच खरा महापुरुषांना अभिवादन राहील। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी सागर मोर, वणी।